आपण मसाल्यासाठी साहित्य घेणार आहोत. चक्रफूल घेतलंय 5 ग्रॅम, इलायची घेतली आहे, आपल्या घरातलीच घेतली म्हणून ती 1 चमचा घेतली आहे मी, नाकेश्वर 5 ग्रॅम, एक जायफळ घेतलंय आणि हिंग खडा घेतलंय, खडा हिंग घेतलंय, 2 घेतलंय. एकच आपण मसाल्यात वापरणार आहे, एक मसाल्याच्या भरणीत ठेवण्यासाठी घेतलंय. लवंग 5 ग्रॅम, जायपत्री 5 ग्रॅम, बडीशेप 1 चमचा घेतली आहे, तमालपत्र 5 ग्रॅम घेतलंय, पांढरे तीळ घेतलेत मी, खसखस घेतली आहे 5 ग्रॅम, दगडफूल 5 ग्रॅम, शहा जिरे 5 ग्रॅम, आपलं नॉर्मल घरातलं जिरं घेतलंय 5 ग्रॅम, काळी मिरी मी थोडीशी जास्त घेतली आहे 7-8 ग्रॅम असेल, आणि दालचिनी, आणि हे मसाला इलायची घेतली आपण, आणि हळकुंडाऐवजी मी हळद घेतली आहे 2 चमचे, कारण मिक्सरवर वाटायला सोपं जातं. कांदा मी जवळजवळ 1.5 पावशेर घेतलेला आहे असा चिरून घेतला आहे. आलं घेतलंय 25 ग्रॅम जवळजवळ घेतलंय, आणि 2 लसणाच्या मोठ्या कांदा घेतल्या, आणि 50 ग्रॅम खोबरं घेतलंय किसून, आणि 150 ग्रॅम मी हे घेतले धणे घेतलेले आहेत, आणि आपल्याला तेल लागणार आहे 1 वाटी, आणि मीठ लागणार आहे मी फोडून घेतलंय, आणि मी हिंगही थोडंसं फोडून घेणार आहे. लसूण आणि आलं घेणार आहे आपण, आणि त्याची पेस्ट करणार आहे, पाणी न घालता करायची आहे. अशी आपण पेस्ट झाली आहे तयार, पाणी न घालता वाटायची आहे. जर तुम्हाला नाहीतर वाटली जात नसेल तर थोडंसं मीठ घालून तुम्ही वाटून घेऊ शकता. कढईत कांदा घेऊया, तो असा चिरून घेतलेला आहे मी. कांद्यामध्ये आपण 1.5 चमचा मीठ घालणार आहे, आणि छान भाजून घेऊ. मिठामुळे पाणी सुटेल, पाण्यातच आधी शिजून घ्यायचं आहे, नंतर तेल घालणार आहे आपण. आधी तेल घालायचं नाही आहे. हे बघा, कांद्याला आपल्या जरा पाणी सुटायला लागले. असंच आपण छान अजून हलवून घेऊया, पूर्ण कलर चेंज होईपर्यंत. पाणी आता आटायला लागलंय, पूर्ण साठलंय, कोरडा जरा बऱ्यापैकी झाला आहे. आता आपल्याला तेल घालायचंय, 2 चमचे तेल घालूया आपण, आणि छान पूर्ण परतून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे होत आलंय आपलं. अजूनही आपल्याला परतायचं आहे, जरा अजून काळपट होऊन द्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपला कांदा झाला आहे, त्यातला सगळं तेल पाणी आटून गेलंय मस्तपैकी, आणि तो फ्राय झालाय, एकदम छान कलर आलाय त्याला. आता ह्याच कढईत आपण ठेवूया, आणि केवढी क्वांटिटी होती ती, वेळ लागतो कांदा फ्राय करायला, पण आपला मसाला छान होतो त्याच्यामुळं हे असंच आपण ठेवूया ह्याच कढईमध्ये थंड करायला. आपण आता धणे भाजायला घेणार आहोत. छणे छान आपण भाजून घेऊया, त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. सगळे आयटम आपण छान उभराहून व्यवस्थित घाई न करता भाजायचे आहेत, करपून द्यायचे नाही. कलर बदललाय बघा ह्या धण्याचा, आणि वास पण यायला लागलाय. आता हे आपण काढून घेऊया. आणि हे पण छान भाजून घेऊया, एकसारखं हलवायचं आहे, मंद गॅस ठेवायचा आहे. खोबरंही आपलं छानसं भाजून झालेलं आहे. खोबरं आणि धणे भाजताना मी तेल घेतलेलं नाही आहे. आता हे खोबरं काढूया आपण. आपण तमालपत्र भाजून घेऊया, थोडंसं तेल घालू अगदी, फक्त खोबरं आणि धणे भाजताना तेल घेतलेलं नाही आहे आपण, थोडंसं तेल घातलंय. त्याच्यातच आपण दगडफूल टाकणार आहे, ह्याला जास्त भाजायला लागत नाही आहे म्हणून त्याच्यातच भाजून घेऊया. हे काढून घेते, 1 चमचे तेल घालू. आपलं हे सगळं कमी प्रमाणात आहे त्यामुळं आपण सगळे एकत्रच भाजून घेणार आहे. जरा तुकडे करून घेऊ दालचिनी, इलायची टाकू, काळी मिरी, लवंग, नाकेश्वर, चक्रफूल, जायपत्री, मायपत्री, आणि छान हलवून घेऊया. हे
वेलीची पण ही टाकून घेऊया आणि हे सगळं आपण एकत्रच भाजणार आहे. फक्त गॅस बारीक करायचा आहे आणि मंद याच्यावर छान भाजायचं, जळू द्यायचं नाहीये. आता हे आपण काढून घेऊया. खडा हिंग टाकूया आपण, बारीक करून घेतलंय मी. प्रकारे हे खडा हिंग फुलतं आपलं. त्याच्यातच मी जायफळ घालणार आहे आता आणि आपले उरलेले ह्याच्यात पण घालणार आहे. जिरं, शहा जिरे आणि आपले पांढरे तीळ, खसखस आणि बडीशेप. हे छोटे छोटे त्यांना भाजायला वेळ लागत नाही आहे म्हणून ते आपण सगळे एकत्र घेतले. छान भाजूया. आता हे आपलं भाजून झालं आहे, खसखस तीळ वगैरे. आता आपण ह्याच्यातच हळद घालून देणार आहे. हळकुंडाऐवजी आपण हळदीचा उपयोग केलेला आहे आणि गॅस बंद करूया आणि हे पण काढून घेऊया. आता ह्याच्यातच काढून घेते मी. आता आपण एकच वाटी तेल घेतलंय, अजून आहे शिल्लक. आता मी थोडस घालतीये, एक चमचा घातलाय. त्याच्यात आपली पेस्ट घालायची आपल्याला, आलं लसणाची पेस्ट. ती छान परतून घेऊया. हे आपली कढई तीच वापरतोय म्हणून तो हळदीचा कलर आला आहे ह्याला. हे बघा, आलं लसणाची पेस्ट 2 मिनिटच परतायचे, जास्त वेळ नाही. आणि आपण गॅस बंद करूया, त्याचा फक्त वास उडू दे आणि कढईतच राहू दे गरम, म्हणजे ती अजून छान भाजली जाईल. बघा, कांदा आपला असा झालेला आहे, त्याला तेल पण सुटलेलं आहे. 2 चमच्यात आपण हा भाजून घेतला आहे. तोही मिक्सरवर फिरून घ्यायचा आहे. दहने मी भाजून घेतले, आपलं खोबरंही भाजून झालं आहे, आलं लसणाची पेस्ट परतून झाली आणि हे संपूर्ण मसाले आपले झालेले आहेत. खाली आपले खडा मसाला आहे, लवंग दालचिनी वगैरे, त्याच्यावरच मी ते टाकलं आहे आणि दगडफुलही. अशी आपली तयारी झाली आहे. आता आपण मिक्सरवर सगळं फिरून घेऊया. धणे घेतले आहेत मिक्सरमध्ये, ते आता फिरवूया आपण. मिक्सरवर आपण धणे फिरून घेतले आहे. असं मी आता गमिलं परात काय पण घेऊया. आपली चाळण नेहमीची, धणे मी त्याच्यात घालणार आहे आणि चाळून घेणार आहे. घेतलं आहे मी, हे थोडेसं राहिले ते मसाल्याबरोबर वाटून घेणार आहे. सगळे मसाले आपण वाटून घेऊया, फिरून घेऊया. हे आपले मसाले वाटून झाले. ह्याच्यात आपलं मगाचं धनेचं चाळून राहिलेलं त्याच्यात घालूया आणि अजून एकदा फिरून घेते. आपलं वाटून झालं आहे, हे मी चाळून घेणार आहे. तुम्ही चाळून नाही घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे छान चाळून घेऊया आणि हे असा होतो मसाल्याचा वास आत्ता छान आलेला आहे. आता हे उरलेलं आपण परत दुसऱ्या मसाल्यामध्ये टाकून मिक्सरच्या फिरवून घेऊया. हे बघा, हे राहिलेलं पुन्हा ह्याच्यात टाकायचं, पुन्हा फिरवायचं, अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला. ह्याच्यात आपण आता दगडफूल आणि तमालपत्र टाकून फिरवून घेते. तमालपत्र फिरून झाले, हे मी ह्याच्यामध्ये घेते. खोबरं फिरून घेणार आहोत. आपलं खोबरं झालेलं आहे, हे एकदम बारीक आणि छान झालेलं आहे. ह्याला काही म्हणून फिर हे करून नाही घ्यायचं, ह्याच्यातच मी घालते. आपण कांदा वाटून घेणार आहे. कांदा आपला असा झाला आहे, अजून बारीक करण्यासाठी त्याच्यातच आलं लसणाची पेस्ट टाकून देते, म्हणजे ते जरा क्वांटिटी होईल आणि जास्त फिरलं जाईल. कांदा, आलं, लसूण पेस्ट तयार झाली, ही पण ह्याच्यात घालून घेऊया. मला रिक्वेस्ट आली, तुमच्या घरच्या मसाल्याची रेसिपी सांगा, त्यासाठी मी दाखवत आहे. आणि त्यासाठी मी आत्ता हवामानामुळे मिरची आणून सुकवू शकत नाही आपण, त्यासाठी मी ह्या एवढ्या मसाल्याच्या क्वांटिटीसाठी पावशर मिरची घेतलेली आहे. ही लवंगी मिरची आहे. जर तुम्हाला तिखट जास्त लागत नसेल तर शंकेश्वरी वापरू शकता. आणि कलरसाठी बेडगी मिरची वापरली आहे मी, 150 ग्रॅम वापरली आहे. आणि ही पावशर म्हणजे 250 ग्रॅम मी लवंगी मिरची घेतली आहे. आता हे आपलं तयार झालेलं आहे. ह्याच्यात मी दोन्ही मिरची पावडर मिक्स करणार आहे आपण. जर तुम्ही आणून वाळून मिक्सरवर पण फिरू शकता. आणि ह्याच्यात आपलं मगाचं राहिलेलं
दोन चमचे मीठ आपण वापरलं होतं आणि हे एवढं राहिलेलं मीठ घालती आहे। तेल मी वाटी भरून घेतलेलं पण आपल्याला अर्धीच वाटी लागलेली आहे पण ते घालायचंच नाहीये आपल्याला। आता हे छानपैकी आपण संपूर्ण सगळं मिक्स करून घेणार आहोत। आपण हाताने मिक्स करूया म्हणजे जास्त छान मिक्स होईल। आणि हे बघा किती छान बारीक वाटलं गेलेलं आहे। जर तुम्हाला अजूनही हवं असेल तर हे एकत्र करताना मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरी चालेल। असा आपला सुंदर मसालेला झालेला आहे। हा 800 ते 900 ग्रॅम मसाला तयार झालेला आहे आपल्याला। आता हा तुम्हाला फोटो तसा वाटतोय पण प्रत्यक्षात थोडासा डार्क कलर आहे, चॉकलेटी असा झाला आहे माझा। ह्याला काळा मसाला म्हणतात, कांदा लसूण म्हणतात किंवा आपला घरचा मसाला म्हणून म्हटलं जातं। हा माझा घरचा मसाला तुम्हाला कसा वाटला, आवडला का ते मला नक्की कळवा। लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।